गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसाने जलाशयाची पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निवळणा धरणासह नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अशातच यवतमाळच्या निवळणा धरणातून वाहणारे पाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच पर्यटक निवळणा धरणावर गर्दी करीत आहे. दरम्यान धरणावर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता जीवन प्राधिकरण विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून कुठलीच ठोस पावले उचलताना दिसून येत नाही. अनेकदा पर्यटक पाहण्यासाठी गेले असता काहींना काही घटना ऐकायला येत आहे. काही पर्यटकांकडून असे बोलल्या जात आहे, त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटनस्थळी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.